नमस्कार मित्रांनो, गेल्या 2 आठवड्यापासून आपण ही टी टाइम भटकंती नावाची फेसबुक लाईव्हची सिरीज आपण घेतोय आणि उदंड प्रतिसाद या सिरीजला आम्हाला मिळतोय. अनेक नवीन नवीन विषय आम्हाला लोकांकडनं सुचवले जात आहेत आणि त्यातला एक सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सह्याद्रीतले वाढते अपघात किंवा सुरक्षितता किंवा रेस्क्यू. आणि हा विषय जेव्हा सुचवला गेला तेव्हा गणेश गीत हे आजच्या रेस्क्यूच्या कार्यामधलं एक अग्रगण्य नाव आमच्या डोळ्यासमोर आलं आणि आम्ही गणेशला अप्रोच केलं. गणेशने सुद्धा या गोष्टीला मान्यता दिली आणि आज तो आपल्याबरोबर इथे जॉईन झालेला आहे. साधारणपणे सह्याद्रीतलं रेस्क्यू कसं केलं जातं किंवा डोंगरांमध्ये जे अपघात होतात तर त्याच्या मागे म्हणजे त्याचा रेस्क्यू करण्यामागे कोणतं मेकॅनिझम असतं, तर याची खूप जणांना उत्सुकता असते की रेस्क्यू कॉल कसे कोऑर्डिनेट होतात, रेस्क्यू टीम त्या माणसापर्यंत त्या किंवा त्या बॉडीपर्यंत कशा पोहोचतात. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप कुतूहल निर्माण करणार आहेत आणि त्याच कुतूहलांची उत्तरं देण्यासाठी आज गणेश आपल्या बरोबर आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या या रेस्क्यू विषयाशी संबंधित जे लाईव्ह आहे तर त्याच्यामध्ये आपण काही रेस्क्यूचे फोटो वापरलेले आहेत जे शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेने केले रेस्क्यू आहेत. तर हे फोटो पूर्णपणे प्रातिनिधिक स्वरूपाचे असून रेस्क्यू करत असताना ऑन फील्ड ऍक्टिव्हिटीज कशा केल्या जातात तर याची साधारणपणे तुम्हाला कल्पना यावी म्हणून आम्ही हे वापरलेले आहेत. रेस्क्यू किंवा बॉडी रिकव्हरी ज्यांची केली गेलेली आहे आणि ज्यांचे फोटो आम्ही वापरलेले आहेत त्यांच्या आयडेंटिटीचा पूर्ण मान ठेवून त्यांची आयडेंटिटी कुठेही ओपन होणार नाही आणि त्यांच्या आयडेंटिटीला कुठेही धक्का लागणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतलेली आहे. त्यांचे चेहरे ब्लर करण्यात आलेले आहेत तर त्याच्यामुळे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट लक्षात ठेवून आणि विषय व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचावा तर यासाठी आपलं सहकार्य या संदर्भात आम्हाला अपेक्षित आहे. तर त्यामुळे हे डिस्क्लेमर देणं आम्हाला खूप महत्वाचं आहे की आम्ही पूर्ण सगळ्या प्रकारची खबरदारी घेऊन मगच आम्ही सेशनला सुरुवात करतोय. गणेश, तुझं स्वागत आपल्या प्रोग्राम मध्ये. गणेश, बेसिकली तू एक खाडाचा रॉक क्लाइंबर आहेस आणि फील्ड मध्ये आज तुझी ओळख आज एक खूप कसलेला रॉक क्लाइंबर, कातळावर अतिशय लिलया वावरणारा एक रॉक क्लाइंबर अशी म्हणून तुझी ओळख आहे. पण साधारणपणे रेस्क्यू आणि तुझं जे नातं आहे तर ते पण खूप अनबिटेबल नातं आहे. पण त्याच्या आधी मला यायचं की बेसिकली तू या रॉक क्लाइंबिंग याच फील्ड कडे तू कसा वळालास, तुझी सुरुवात कशी झाली? सो अराउंड 2001 साली मी पहिलं माझ्या लाईफ मधली टूर सायकलिंग टूर आणि सायकलिंग प्लस प्रबळगड किल्ला आणि त्याच्यावर होणारा वायरी क्रॉसिंग माझ्या टूर साठी निघालेलो आणि समवेअर प्रबळवर गेलो. व्हॅली क्रॉसिंग किंवा रॅपिंग या गोष्टी काहीच माहित नव्हत्या कारण मला सायकलचा छंद होता आणि त्या छंदापायी मी कल्याण टू पाली, पालीवरनं प्रबळ आणि प्रबळला जेव्हा मी वर पोहोचलो सायकल खाली ठेवून, नॉट सायकल वर नव्हतो घेऊन गेलो, तेव्हा तिथे निसर्ग मित्राने ऑर्गनाईज केलेलं व्हॅली क्रॉसिंग होतं. तेव्हा त्याची 750 रुपये फीज होती आणि सायकलिंगला लागणारे 350 रुपये कसे वसे मी गोळा करून त्या टूरला गेलो. सो कल्याणच्या ग्रुप बरोबर सुरू केलेलं ही गोष्ट आहे आणि ते व्हॅली क्रॉसिंग मला करायचा खूप मोह झाला, प्रचंड मोह झाला. पण माझ्याकडे पैसे नव्हते त्यामुळे मी ते करू नाही शकलो किंवा मित्रांना द्या आणि घरी जाऊन देतो ही पण परिस्थिती नव्हती. त्यामुळे माझ्या 7 मित्रांनी व्हॅली क्रॉसिंग करून ते कारावंतीला उतरले आणि मी रडत प्रबळ खाली उतरलो आणि तेव्हा ठरवलेलं की आता या फील्डमध्ये यायचं आणि या गोष्टी करायच्या. त्या हिशोबाने माझी सुरुवात झाली ऍडव्हेंचर फील्डमध्ये. गणेश, रेस्क्यू, मी जसं म्हटलं तसं की रेस्क्यू आणि तुझंही एक खूप अनबिटेबल नातं, एक इनसेपरेबल गोष्टी आहात म्हणजे माउंटन रेस्क्यूशी तू निगडीत असणं. तर साधारणपणे तुझा, कारण शिवदुर्ग मित्र ही आज एक वन ऑफ द अग्रगण्य संस्था आहे रेस्क्यू या टीम मध्ये, रेस्क्यू या फील्ड मध्ये काम करणारे, जशी निसर्ग मित्र बनवेल आहे, बैनते आहे, तसंच याच्याप्रमाणे आघाडीचं एक नाव आहे ते म्हणजे शिवदुर्ग मित्र. तर शिवदुर्ग मित्र या संस्थेवर तुझा परिचय कसा झाला आणि तुझा जो पहिला माउंटन रेस्क्यू जो होता तर तो कुठे होता आणि त्याचे काही अनुभव आम्हाला सांगशील का? सो मी मुळात मी आत्ता लोणावळ्यात असतो बट मी तसा कल्याणचा आहे. सो माझी सुरुवात ऍडव्हेंचरची कल्याणपासून झाली. कल्याणला शिवजना ही जी संस्था आहे तिथनं मी टेक्निकल ऍडव्हेंचर सुरू केलं, म्हणजे सायकलिंग टूर ही वेगळे पर्सनल ग्रुप बरोबर झाली. सो त्यांच्याबरोबर माझी क्लाइम्बिंग सुरू झाली. त्यावेळात मी खूप क्लाइम्बिंग केली, सगळं केलं आणि 2007 साली आपण बोलू शकतो प्रोफेशनल ग्रुपचं पहिला ऍक्सिडेंट आजोबाला. सो त्यावेळेला ऑर्कुट फेसबुक नव्हतं चालत सारखं, ऑर्कुट ही गोष्ट झाली. तेव्हा ऑर्कुटवर काही ग्रुप सुरू झालेले जे प्रोफेशनल प्रोग्राम घेऊन पार्टिसिपंटला घेऊन जात होते आणि आजोबाला सीता पाळण्याच्या सीतेचा जो शुल्क आहे त्याच्या बाजूच्या साईडनी एक शांती शनाय करून मुलगी होती, ती त्यावेळेला पडलेली. तेव्हा मी आणि आमची कल्याणची कम्प्लीट टीम किंवा आजोबाच्या 3-4 टीम करून आम्ही आजोबाला गेलेलो आणि ती डेड बॉडी रिकव्हरी करणं हा माझ्या लाईफ मधला सर्वात पहिला रेस्क्यू ऑपरेशन किंवा रिकव्हरी ऑपरेशन.
गणेश, अनेकदा आपल्या फील्ड मध्ये रेस्क्यू म्हणजे साधारणपणे डेड बॉडीज ज्या आपण काढल्या जातात त्या तिथे जाऊन, आणि अनेकदा असेही किस्से होतात की लोक जंगलात वाट भरकटलेत किंवा त्यांना रस्ता मिळत नाहीये. नाईट ट्रेकला अनेकदा हा प्रकार घडतो किंवा अनेकदा दिवसा डोळ्या सुद्धा हे सगळे प्रकार घडत असतात. त्यावेळेलाही तुम्हाला रेस्क्यू साठी कॉल येतात. त्याच्यामुळे जनरली सामान्य लोकांच्या मनामध्ये आणि अनेकदा ट्रेकर्सच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झालेली असते की रेस्क्यूचा अर्थ डेड बॉडी काढणं यालाही रेस्क्यू म्हणतात, आणि एखादा जो हरवलेला ग्रुप असतो त्यांना शोधून काढणं यालाही रेस्क्यू म्हणतात. तर तुझ्या मते या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत? बघू मग, प्रत्येकाचं विचार करण्याची सारणी वेगळी असते, प्रत्येकाचं प्रेझेंट करण्याची गोष्ट वेगळी असते. पण आज शिवदुर्ग आम्ही जे काम करतो तर आम्ही एक सिम्पल नावं दिलेली आहेत की एक सिम्पल भाषेत अशा गोष्टी बोलतो की जेव्हा माणूस जिवंत असतो, जेव्हा त्याला आपल्याला काढायचं असतं, त्याला आम्ही रेस्क्यू बोलतो. आणि जेव्हा एक बॉडी असते की आपल्याला माहितीये हे कन्फर्म मेलेलंच आहे किंवा व्यक्ती गेलेलाच आहे आणि आपल्याला डेड बॉडीज काढायचे, आम्ही त्याला रिकव्हरी म्हणतो. कधी कधी अशा केस असतात की माणूस पडलेला असतो, एकदम जवळच्या टप्प्यात असतो, कधी कधी चान्सेस असतात की तो जिवंत असू शकेल, ते पण आपण रेस्क्यू मध्येच काउंट करतो. मग तिथे गेल्यावर ती बॉडी खेचणं हे रिकव्हरीमध्ये आलं तरी स्टार्टिंगचे जे काय फास्ट मूव पळापळ होते ती रेस्क्यूच्या हिशोबाने होते, ती रिकव्हरीच्या हिशोबाने होत नाही. कन्फर्म असेल की मेलेला माणूस काढायचा तरच रिकव्हरीच्या हिशोबाने आमच्या मुवमेंट सुरू होतात. सो मुवमेंट मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. डिफरन्स असा येतो की जेव्हा आम्हाला माहिती आहे, हॅलो, जेव्हा आम्हाला माहिती आहे की एक माणूस गेला आहे आणि कन्फर्म झालेला असतो की तो बुडलाय, किंवा जो माउंटन मधनं पडलाय आणि त्याची बॉडी पडलेली दिसते, किंवा एक बॉडी 2 दिवसापासून खालीच आहे, तेव्हा कन्फर्म असतं की जो माणूस जिवंत असण्याचे चान्सेस नाहीच आहेत, तेव्हा आम्ही आम्हाला शक्यतो डॉक्टर बरोबर कॅरी करायला लागत नाही. देन फर्स्ट एडचं आमच्या पीपीई मध्ये जेवढं लागणारं सामान आहे, म्हणजे आमच्यासाठी जे काय फर्स्ट एड लागणार आहे तेवढंच आम्हाला कॅरी करायला लागतं. जर विक्टमला काही लागलेलं असेल, त्याच्यासाठी मेजर इंजुरी असेल, तर त्याच्यासाठी ज्या गोष्टी कॅरी करायला लागतात लाईक अ स्पाइन बोर्ड्स किंवा स्ट्रेचर्स, ह्या गोष्टी आम्हाला शक्यतो कॅरी करायला लागत नाही की हाड तुटलंय म्हणून त्याला लागणारे सपोर्ट, अशा गोष्टी ज्या आहेत त्याचं ओझं आमचं कमी होतं आणि त्या हिशोबाने आमची पळापळ सुरू असते. किंवा निघताना पण तुम्ही पटापट निघा, 4 जण पुढे जा, या गोष्टी होत नाही. आम्हाला माहित आहे की जायचंय, आपल्याला तिथे जायचंय, बॉडी पॅक करायचं आणि पूल करायचं, तर सगळं आरामात, न घाई गडबड करता, कमीत कमी गाड्या घेऊन, कारण ट्रॅव्हलिंग मध्ये काही प्रॉब्लेम नको व्हायला, असं करून आम्ही निघतो. पण रेस्क्यूला तसं नसतं. रेस्क्यूला आम्हाला जर कॉल आला, जसं आता रिसेंटली म्हणजे मी रिकव्हरीचा एक तुम्हाला रिसेंट कॉल देईन, मागच्या वेळची भीमाशंकरला एक सुसाईड केस होती, आम्हाला कॉल आदल्या दिवशीच होता की एक जण पडलाय, संध्याकाळी 5:30 कॉल आला, एक मुलगा आणि मुलगी यांनी उडी मारले. सो आम्ही त्या दिवशी काही घाई गडबड केली नाही, आम्ही बोललो आपण उद्या सकाळी तिथे लवकर पोहोचू, एका दिवसात काम करू, पण रात्री जाऊन एक बॉडी काढण्यात टाइम वेस्ट करणं किंवा नॉट टाइम वेस्ट, जे काही रिस्क असेल ते आपली रिस्क वाढवणं हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण स्वतःची सेफ्टी घेऊन दुसऱ्यांना काढणं हे सर्वात मोठं काम असतं. पहिले स्वतःची सेफ्टीचा तुम्ही विचार करत नसेल तर काही फायदा नाही. बट जसं विसापूरला आता मी नव्हतो त्या रेस्क्यूला, रोहित आणि योगेशनी एक मुलाचा रेस्क्यू केला, तो चुकीच्या वाटेने वर चढत सटकला आणि आजच्या ठिकाणी येऊन थांबला की ज्याला वर आणि खाली दोन्हीकडे जाता येत नव्हतं. मग अशा वेळी आम्हाला माहित होतं जिवंत आहे, तो सटकला तर खाली पडून मरू शकतो, अशा वेळी खूप पळापळ करायला लागतं. सो मग ऑलरेडी 2 जण पुढे गेली, त्यांनी सगळं रेडी करून ठेवलं, टेक्निकल इक्विपमेंट घेऊन दुसरी टीम निघाली, इमिजिएट त्यांनी सेटअप टाकले आणि त्या मुलाला काढलं. सो या प्रकारचे जे काय अम्ब्युलन्स रेडी ठेवली, डॉक्टर्सला कॉल करून ठेवले की इनकेस पडला, थोडीफार इंजुरी झाली, घसपटला, तर त्याच्यासाठी काय काय प्रथम उपचार करावे लागतील, अशा प्रकारची तयारी करून आम्हाला रेस्क्यूला पळायला लागतं. तर हा खूप मोठा डिफरन्स आहे टाइम मॅनेजमेंट, की रेस्क्यू लागणारा टाइम किंवा रिकव्हरीला लागणारा टाइम. रिकव्हरीला टाइम वाढला तरी काही जास्त फरक नाही पडत, पण रेस्क्यूला टाइम महत्वाचा असतो. कारण मेजर इंजुरी झालेली असेल तर कमीत कमी वेळात त्याला उपाय झाले तर त्याची रिकव्हरीचे चान्सेस लवकर असतात, पण ट्रीटमेंटला लेट झाला तरी प्रॉब्लेम होऊ शकतात. सो अशा खूप काढू तेवढे विषय दोन्ही मध्ये खूप सारे डिफरन्स आहेत. गणेश, आपल्याला अनेकदा असं दिसतं की साधारणपणे जेव्हा जनरली पावसाळा सुरू जेव्हा होतो, कारण आपल्याला आता मी रेस्क्यू कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो, तू रेस्क्युअर म्हणून ऑन फील्ड काम करतोस, आपल्या दोघांनाही अनेकदा किंवा इव्हन जी लोक रेस्क्यूच्या फील्डमध्ये काम करतात त्यांना असे एक्सपिरियन्सेस आहेत की साधारणपणे अपघात जे होतात ते जनरली बघायला गेलं आता पावसाळ्यामध्ये अपघातांची संख्या जास्त असते. साधारणपणे पावसाळा सुरू झाला की फेसबुक इंस्टाग्रामवर अनेक हॅशटॅग सुरू होतात, वॉन्डरलस्ट, त्याच्यानंतर माउंटन बॉय,
आणि वॉन्डरर्स डायरी वगैरे असं काय काय, आणि नंतर लक्षात येतं की त्याच लोकांच्या रेस्क्यू साठी आपल्याला किंवा रिकवरीसाठी आपल्याला पळायला लागलं. तर ही जी अपघातांची संख्या जी सह्याद्रीमध्ये वाढलेली आहे, तर ती त्याची नक्की कारण काय असं तुला वाटतं? एक रेस्क्युअर म्हणून तुझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? ओंकार, जसं मी बोललो की मी या फील्डमध्ये जवळजवळ 2002 पासून आहे आणि 2003 पासून मी चांगल्या लेवलच्या क्लाइम्बिंग टीम बरोबर काम केलंय, किंवा 2007 रेस्क्यू केलाय, शिवदुर्ग बरोबर काम केलंय. याचबरोबर मी सोशल मीडिया पण मोठा होताना बघितलाय. सो तू बघितलं असेल की गुगल आणि या सगळ्या गोष्टी 2004 आसपास आपल्याकडे आल्या. त्याच्यानंतर ऑरकुट आलं, मग फेसबुक आलं. हळूहळू गोष्टी, चांगले चांगले पॉइंट, चांगल्या चांगल्या ऍक्टिव्हिटी सोशल माध्यमातून बाहेर पडायला लागल्या आणि ह्याच्यामुळे कुठेतरी फील्ड मोठी यायला लागली. आणि फील्ड मोठी चांगल्या वेनी होणं काही चुकीचं नाहीये, पण अपवाद असतात. काही लोक पर्सनल पैसे कमवणं किंवा या गोष्टींसाठी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार नाही करत आणि त्यातनं अपघात वाढतात. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आल्या आहेत. सो खूप लोकांना वाटत असेल की आम्ही बोलतो रेस्क्यू झालेला, आम्ही कोणत्या संस्थेबद्दल बोलतो और त्यांच्याबद्दल लिहितो और कमर्शियल किंवा प्रोफेशनल ग्रुप बरोबर बोलतो, तर आमचा विरोध होणार नाहीये. आमचं एवढंच म्हणणं असतं की तुम्ही कोणतीही गोष्ट कराल त्याचा नीट अभ्यास करून तुम्ही या गोष्टी करायला पाहिजे. टेक्निकली कोणत्या ऍक्टिव्हिटी करतात तर त्यांचं ट्रेनिंग आणि इमर्जन्सी येणाऱ्या सिच्युएशनला हँडल करायची तुमच्याकडे कपॅसिटी पाहिजे आणि त्या कपॅसिटीला लागणारे इक्विपमेंटही पाहिजे. तू विचारलेला प्रश्न की अपघात का वाढत चालले, सो ह्या गोष्टी सिमिलर यायला लागल्या. मी एक्झाम्पल देईन, मी कोणत्या ग्रुपची नावं नाही घेत. मी केलेले कमर्शियल टीमचे रेस्क्यूज आणि प्रोफेशनल टीमचे रेस्क्यूज ह्याचा आपण काउंट काढला, सो मला माहीत असलेली मी फील्डच्या याच्या आधीचे ऍक्सिडेंट बघितली तर 1T एक वंड्या कालेकलचा फॉल झालेला आणि थर्ड मॅन मेलेला, टेक्निकल ऍक्सिडेंट. ड्युक्सला राजू लखवानी सर जे होते ते स्वतः शेअर करतात, त्यांनी शेअर की बोर्ड तुटला आणि सेकंड मॅन पडला आणि गेला. ही टेक्निकल ऍक्सिडेंट जे आहेत ती तुम्ही इयर वाईज काढाल तर हार्डली 3 किंवा 4 ऍक्सिडेंट आहे. डांग्या सुळक्याला एक जण, मधमाशा जाऊन मेला, की ऍक्च्युली काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि गेले. सो ही झालेले ऍक्सिडेंट आहेत. जसं ड्युक्सला प्रेम किल्ला अडकलेला, त्याला मधमाशाचा होता, तो रेस्क्यू होता, रिकव्हरी नव्हती. सो हे ऍक्सिडेंट टेक्निकली म्हणजे तुम्ही बोटावर मोजण्या एवढे ऍक्सिडेंट आहेत. बट 2004 नंतर कमर्शियली ट्रेक्स होणं किंवा ग्रुप्स होणं या सगळ्या गोष्टी, नॉट ओनली सह्याद्रीत, हिमालयात, चद्दर ट्रेक्स आणि अशा गोष्टींमध्ये क्राऊड वाढायला लागलं, तेव्हापासून तिथे जाणारी पब्लिक वाढली. पब्लिक वाढल्या त्यामुळे टुरिझम मध्ये येणारा पैसा वाढला, त्यामुळे जे तत्वानी काम करणारे होते त्याच्या व्यतिरिक्तही लोक फील्डमध्ये वाढली की ज्यांना पैसा कमवायचा आणि ती पब्लिकला घेऊन जायला लागली. आणि जे जाणारे लोक आहेत ते पैसे देतात, त्यांना काही पडलेलं नसतं की ते काय आहे किंवा इमर्जन्सी येणाऱ्या गोष्टी काय येतील यांची त्यांना, त्यांच्या डोक्यात विचारही नसतात की काय होऊ शकतं. तर ह्याच्यामुळे हळूहळू हळूहळू क्राऊड वाढायला लागलं. सो काही ठिकाणी असंही होतं की अति क्राऊडमुळे जायच्या याच्या वाटा बंद होतात आणि कोण धक्का लागून पडतं. पावसाळ्यात पाय सरकणं, कॉर्नरला जाऊन फोटोज काढणं, सेल्फी या गोष्टी आल्या, सेल्फीमुळे ऍक्सिडेंट वाढत गेले. टेक्निकल ऍक्सिडेंट बोलाल तर कोणतरी व्यक्ती पैसे कमवण्यासाठी त्याला वाटत असतं की आपल्याला खूप नॉलेज आहे म्हणून नवीन प्रोग्राम टाकतो आणि मग अशा ठिकाणी स्वतःची कॅल्क्युलेशन फसतात आणि तो पार्टिसिपंट्सला आपण अटकवतो. या सगळ्या गोष्टी वाढत गेलेल्या आहेत आणि तुम्ही 2008-09 नंतर बघाल तर तो रेशो खूप वाढला. म्हणजे जिथे पहिले 2-4 वर्षातनं एक ऍक्सिडेंट होत होत, तिथे आज रेस्क्यू म्हणजे अडकले आणि हरवले हे प्रमाण वर्षाला 20-25 कॉल यायला लागले. सो हे प्रमाण या छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाढत गेलेले. जसं पावसाळा सुरुवात झाल्यावर नवीन नवीन वाटा झाडी फुटते, वाटा बुजल्या जातात थोडी झाडी आल्यावर, देन मार्किंग कधी कधी जातात आणि खूप जोरात पाऊस असेल आणि कधी कधी असं होतं जसं कातळडार, की कातळडार वरून वर येताना एक वाट खाली व्हॅलीकडे जाते आणि एक वर चढते. खूप मुसळधार पाऊस असेल तर आजूबाजूचं दिसत नसतं, धुकं आलेलं असतं, अशा ठिकाणी वाट चुकली का माणूस डायरेक्ट खालच्या व्हॅलीत जातो. असे कॉल्स खूप वाढलेत. गुगलवरनं अर्धवट गोष्टींचं नॉलेज घेऊन विचारपूस. सो सर्वात महत्वाचं रेस्क्यू कमी कॉल करायचा असेल तर आपल्या महाराष्ट्रात खूप दिग्गज लोक आहेत ज्यांनी चांगले ट्रेक केलेत,
प्रीती सारखी मुलगी आहे, जिच्याकडे चांगला घाट वाटांचा अभ्यास आहे, असे प्रचंड लोक आहेत. ओंकार, तूच, तुला मी गुगल बोलतो ओंकार, सॉरी मी मध्ये इन्क्वायर करतो की महाराष्ट्रातला गुगल, की तुला फोन केला की कोणत्याही म्हणजे कितीतरी रेस्क्यू आपण दोघांनी फोनवर बोलून केले की हा पोरगा या पॉइंटला अटकलेला आहे, मी जीपीएसला बस त्याचं लोकेशन आहे आणि त्याला कोणत्या वाटेने खाली यायचं, ज्यांना वाटा माहितीये त्यांच्याकडनं तुम्ही ऍटलीस्ट तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये, नाही तर फेसबुकला ऑलमोस्ट सगळे कॉन्टॅक्ट मध्ये, सोशल मीडियाला सगळे कॉन्टॅक्ट मिळतात, त्यांच्याकडनं तुम्ही कॉन्टॅक्ट घेऊन विचारपूस करून जा. तर तुम्ही हरवायचं प्रमाण, असं नाही म्हणत की त्याच्याने हरवण्याचं, पण हरवायचं प्रमाण, की ओंकारने तर सांगितलं की उल्हास व्हॅली वरनं, उल्हास वॉटरफॉल नाही सॉरी कातळगाव वॉटरफॉल वरून निघाल्यावर इथे आल्यावर तुम्हाला लक्ष ठेवूनच आहे. हे जर त्यांच्या डोक्यात असेल तर मग किती दुःख असो माणूस थोडासा विचार करून येईल, नाही नाही इथनं आपल्याला वरतीच जायचंय, मग खाली गेलो वाट चुकते का, परत रिचेक कर. बट आजकाल प्रत्येक जण प्रत्येकाच्या ह्याच्यात असतो की कशाला आपल्याला माहिती मिळाली ना, आपण गुगलवरनं माहिती, ह्याच्यात काय होतं नंतर स्वतः तोंडघाशी पडले तर. करेक्ट करेक्ट. सो या गोष्टी न करता तुम्ही चार, कम्युनिकेशन हा सर्वात बेस्ट वे असतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर कोणतीही गोष्ट करायची असेल तर चार जणांची कम्युनिकेट करून जा. आज आम्ही कोकणकडा जेव्हा विचार केला आम्ही 50 लोकांशी बोललो, किंवा मी आज कोणत्याही रेस्क्यूला जातो तो मी पहिले ओंकार तुला फोन करतो की ओंकार या साईडला तुला वाटा माहितीये का, जायच्या आधी तिथल्या गावाचा माणूस आहे का कोण ओळखीचा, मग त्याच्या थ्रू आपल्याला कॉन्टॅक्ट करता येईल का. कारण जेवढं जास्त आपण कम्युनिकेट करू तेवढे प्रॉब्लेम कमी होतात, मग ते रेस्क्यू मधले असो, ते रिकव्हरी मधले असो, और मी कुठे पर्सनल फिरायला जाणार असो, फिरायला जायला मी कित्येकदा फोन करतो, अरे कोणता चांगला पॉईंट आहे जाऊ का, मग तिथे काय आहे, मग तिथे रिस्क फॅक्टर किती आहे, ग्रुपला गेलं तर कसं आहे, एकटा गेलं तर कसं आहे, या सगळ्या गोष्टी होतात. बट आजच्या लेवलला कोणी कम्युनिकेट करत नाही, आणि जे जे प्रोफेशनली घेऊन जातात ते बोलतात अरे मी तीनदा जाऊन आलेलो आहे, बट पर्सनल लेवलला जाणं आणि लोकांना घेऊन जाणं याच्यात खूप डिफरन्स आहे. सो मोठा ऍक्सिडेंट मी तुम्हाला एक लास्ट 1.5 वर्षापूर्वी केलेला एक्झाम्पल देईन. कोकणकडा 17 लोक अडकले, ओंकार नाव विसरलो मी त्याचं, तुझं नाव लक्षात आहे का? नाही ग्रुपचं नाव नाही लक्षात. ग्रुपचं नाही, ते मुलाचं नाव नाही, बरेच दिवस झाले. एक्स वाय झेड कोणी कोणी नाव असेल, तो व्यक्ती टेक्निकली चांगला आहे मला माहिती आहे, तो स्वतःच रॅपलिंग करू शकतो, स्वतः खाली उतरू शकतो, सगळा सगळं. बट त्याने जे कॅल्क्युलेशन केलेलं ते 2 या 3 लोकांच्या हिशोबाने होतं, की स्वतः उतरले एकच रोप होता तोच रोप यू करा, परत खाली उतरा तोच रोप यू करा. पण जेव्हा तुम्ही कमर्शियली विचार करता तेव्हा असं येत नाही. कमर्शियली विचार करताना तुम्हाला पहिले पार्टिसिपेंटचा विचार करायचा असतो, त्यांना लागणारा टाइम पेक्षा तुम्हाला 30-40% टाइम एक्स्ट्रा पकडायचा असतो, कारण आपल्याला आपला स्पीड माहित असतो. बट कधी कधी एक रॅपलिंगला लागणारा टाइम हा एका माणसाला 5 मिनिटं लागतो आणि 1 मिनिटाला तो 50 मिनिटंही लागू शकतो, आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी त्याचा अभ्यास करून जिथे तुमची 50 लोकांची कपॅसिटी तुम्ही तिथे 30 लोकच पकडायचे असतात, पण हे कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकलं. सो आपण कोणत्याही गोष्टी करण्यासाठी फक्त टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं नसतं, एक्सपिरियन्स पण गरजेचा असतो. पण विदाउट एक्सपिरियन्स आपण जेव्हा लोकांना घेऊन जातो तेव्हा हे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतं. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्याच्यामुळे ऍक्सिडेंट हळूहळू वाढत गेलं. साधा ओढ्यातनं पाणीचा फोर्स वाढला तर ते क्रॉस करताना पाय सटकलेत आणि डिरेक्टली लोक डॅम मध्ये येऊन खाली बुडलेत. आपण इथलं हे करू आपला भुशी डॅम, नॉट भुशी डॅम, भुशी डॅमलाही त्याच्या गोष्टी झालेल्या आहेत की वॉटरफॉलच्या खाली पाय सटकून खाली पडले, किंवा इथला रोह्याच्या इथला वॉटरफॉल वर्धायनी कुंडलिकाच्या वर्धायनी वर्धायनी नाही 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 कुंडलिकाच्या वरचा रे आता देवकुंड देवकुंड देवकुंडची मेजर ऍक्सिडेंट ही खालच्या ओढ्यातनं वाहून झालेलीच आहे आणि ते डॅमला डायरेक्टली बॉडीज मिळालेले. आय थिंक मागच्या वरची हे इफेक्ट झालेले होते. सो या सगळ्या गोष्टी आहेत की एक चुकी तुम्हाला कुठेही चुकीचं ठरवू शकते. सो तुम्ही सेफ्टी घेऊन, पहिले तर ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढण्याचं कारण की जसं सांगितलं की अनोळख्या ठिकाणी जाणं, विदाउट इन्फॉर्मेशन जाणं, रस्ता चुकणं, हे झालं सगळं ट्रेकिंग जंगलातलं. टेक्निकल मधलं की तुम्ही एक्सपिरियन्स लोक नसून पण त्यांना टेक्निकल एक्सपर्ट म्हणून घ्यावं आणि त्यांच्याकडनं ऍक्टिव्हिटीज करून घ्यावा, ही सर्वात पहिली मोठी चूक. त्याच्यानंतर तुम्ही ज्यांच्यावर जातात त्यांची तुम्हाला हिस्ट्री माहित नसते आणि तुम्ही जाऊन अटकतात, या चुका. या छोट्या छोट्या चुकांमुळे ऍक्सिडेंट होतात किंवा लोक हरवतात. आणि या गोष्टी आणि या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत तुमका की म्हणजे माझं बोलणं किंवा रिपीट बोलणं असं सगळ्यांना वाटत असेल की नाही, पण
मी जे बोलते ते माझ्या अनुभवातले बोलते. मी जेवढे ऍक्सिडेंट कव्हर केलेत, मी जेवढे रेस्क्यू ऑपरेशन कव्हर केलेत, किंवा सिंधुदुर्गने जेवढ्या गोष्टी कव्हर केल्यात, ह्याचा रेशिओ काढला तर आम्हाला ह्या सर्व गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. आणि दुसरं असतं एक मान्य करायची बोलतो ना आपली एक हिंमत, किंवा कोणतीही गोष्ट चूक असेल तर ती मान्य करावी. हे जर आलं आपल्या फील्डमध्ये तर ऍक्सिडेंट खूप जास्त कमी होतो. कारण खूप सारे लोक कधी कधी असंही झालेलं आहे की समजा एक टीम हरवली तर खूप मेजर नसतं, आपण फोनवरही काढू शकतो, तू पण या गोष्टी अनुभवलेल्या असते. बट त्यांचा जो टेक्निकल एक्सपर्ट किंवा त्यांच्याबरोबर जो लीडर असतो तो विचार करतो की आत्ता आम्ही सांगितलं तर आपलं नाव खराब होईल, आपण ट्राय करू बाहेर निघायचा. यामध्ये 3-6 काळोख होतो आणि मग त्यांच्याकडे ऑप्शन नसतो रेस्क्यू टीमला फोन करणार. बरोबर. बट हे 3 उजेडाचा कॉल आला तर आपण टेलिफोनिक गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. आपण खूप साऱ्या उजेडामध्ये अशी लोकांना काढलेले, आय थिंक मागच्या वेळी हरिश्चंद्रच्या मागच्या वाटेला अडकलेले आपणच रेस्क्यू केलेला होता. बरोबर बरोबर. आणि त्यांना खाली उतरले, पण ते घाबरून त्यांनी कॉल नसता केला आणि 6-7 जर कॉल केला असता काळोखात तर आपल्याला त्यांना उतरवणं खूप डिफिकल्ट गेलं असतं. करेक्ट. आपल्याला माणसंच पाठवायला लागले असते. पण या गोष्टींमुळे लोक फोन नाही करत. करेक्ट. आणि त्या शोधण्यापासून ज्या काय त्याला खूप डिफिकल्ट येतो, प्रॉब्लेम वाढतात. दुसरं आहे अजून ऍक्सिडेंट झाले खूप सारे लोक गणेश तुझा आवाज थोडा डिस्टर्ब होतोय. अजून या ऍक्च्युअली नंतरच्या गोष्टीत की रेस्क्यू करताना काय काय प्रॉब्लेम येतात, बट जनरली रेस्क्यू होण्याच्या मागची कारण जसं तू विचारली ती माझ्या नजरेत जेवढी होती तुम्ही सांगितली की विदाउट इन्फॉर्मेशन जाणं, सोलो जाणं काही चुकीचं नाही पण चांगली इन्फॉर्मेशन घेऊन किंवा कोणाला सांगून जाणं आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी, याच्यामुळे रेस्क्यूचं प्रमाण टेक्निकली 4 प्रोग्राम्स करून आपल्याला स्वतःला असं समजणं की आपण टेक्निकली खूप चांगलं झालोय आणि ऍक्टिव्हिटी सुरू करणं आणि लोकांचा दिवस धोक्यात टाकणं, त्यामुळे ऍक्सिडेंट वाढत गेले. तो आपण 2008-2020 पण रेशो घेतला किंवा 2010-2020 पण रेशो घेतला, 2010-2020 रेशो मध्ये टेक्निकल ऍक्सिडेंट किंवा प्रोफेशनल लोकांची ऍक्सिडेंट ही हार्डली 100-2 झालेली. बाकी कमर्शियल ग्रुप ट्रेकिंगला फिरणारी लोक, ट्रेकिंगच्या नावाखाली पिकनिक या गोष्टीसाठी फिरणारी लोक ह्यांचीच झालेली आहेत. करेक्ट. सो त्याचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे आपल्याला. गणेश, म्हणजे मला असं वाटतं तुझ्या बोलण्यात ना मला एक जी याची समरी काढता येईल ती अशी आहे की लोकांना लाज वाटते कुठली माहिती विचारण्यामध्ये. म्हणजे तो कमीपणा का आलाय मला माहिती नाहीये, पण आज किती जरी एक्सपिरियन्स ट्रेकर असेल तरी तो नवीन एखाद्या ठिकाणी जाताना समोरच्याला माहिती विचारून जातो. पण जी लोक ऍक्च्युअली फील्डमध्ये नवीन आहे त्यांच्यामध्ये हा मात्र कमीपणा आलाय की अरे आपण कसं काय विचारायचं, म्हणजे मला विचारायला लाज वाटते समोरच्याला. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते तिथे जाऊन अडकण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे रेस्क्यू टीम वरचा जो ताण आहे, जसं तू मगाशी सांगितलंस की ते अडकून बसत पण लाज वाटून फोन करत नाहीत किंवा जाण्याच्या आधीच ते विचारत नाहीत. कारण मला असं वाटतं अनेकदा रेस्क्यू ला बोलवलं जाण्याचं किंवा ती रात्र ती लोक चुकण्याचं एक मुख्य कारण असं असू शकतं की गाईड न घेणे त्या गावातला, म्हणजे एक माहितगार माणूस न घेणे की अरे काय गरज आहे आम्हाला, काय आम्हाला सगळंच माहिती आहे किंवा आमच्याकडे GPS आहे, आमच्याकडे गुगल मॅप आहे. तर या अनुषंगानेच मी थोडासा हा मॅटर अंडरलाईन मला तुझ्याकडून करून घ्यायचा आहे की माउंटन मध्ये आता तुम्ही जेव्हा इव्हन रेस्क्यूला जाता, आज तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जात असाल तरी आपण माहुलीलाही तुला माहिती आहे की गुरुनाथ अगेवले आपला आपलाच माणूस आहे किंवा हरिश्चंद्रगडला भास्कर आहे, तर अशा लोकांची आपणही मदत घेतो रेस्क्यूला जाण्यासाठी. पण नवीन लोक त्या ठिकाणी जाताना घेत नाहीत, तर हे गाईडचं महत्व तू कसं अधोरेखित करशील? एक्सपिरियन्स असतो प्रत्येकाच्या 4 गोष्टी असतात. तो गाईड घेणं बरोबर आहे किंवा चुकीचं आहे हा मुद्दा वेगळा होता. काही लोक बोलतील गरज नाहीये. आता जसं मी आज कोकणकडे जाईन तर मी त्या वाटेने 5 गेलेलो, मला वाटत नाही मला गाईड घ्यायची गरज आहे. त्याचे वेगळे वे आहेत की गाईड नाही घेतला तरी मी सांगणं गरजेचं आहे की मी चाललोय वरती, भाऊ वरती पोहोचल्यावर फोन करतो, अशा गोष्टी या तुम्ही हे करू शकतात. पण तुम्ही नौके जर जात असाल आणि तुम्ही जर एक दोन दोन प्रकार असतात की बेसिकली एक्सपिडिशन किंवा ट्रेक्स किंवा ह्या कोणकोणत्या प्रकारचे होतात. एक असतं की पहिले ज्या प्रकारचं चालायचं की तुम्ही स्वतःचा शिदा, स्वतःच्या सगळ्या गोष्टी हे बरोबर घेऊन जाणार,
नंतर नंतर ते कमी व्हायला लागलं, कारण ठिकठिकाणी जेवण भेटायला लागलं. मग बेसिक गोष्टी, एक्सपेडिशन्स मध्ये आमचं इक्विपमेंट्स असतात, रोप्स असतात, अशा गोष्टी की जे काय आम्ही वर जातो ना कॅरी करणं. तर असं होतं की काही काही ठिकाणी आपल्याला गावातनं लोक हायर करावे लागतातच, नाईलाजाने पैसे देऊन, कारण आपल्याला सामान घेऊन जायचं, गोष्टी घेऊन जायचं असतात. तर मी तर उलट्या मताचा आहे की तुम्ही जर गावातला माणूस घेताय, तुम्ही जर कमर्शियली ट्रेक पण ठेवता, तुमच्याकडे वजन पण उचलायला नसेल, तरी प्रत्येक टीमचा एक रेशो असतो की आपल्याला 10 लोकांमध्ये एक माणूस किंवा दोन माणूस ठेवायचा आहे. बरोबर, काही चुकीचं नाहीये की तुम्ही आपल्या इथनं टेक्निकल एक्सपर्ट गाव शहरातनं चाल नेण्यापेक्षा आपल्या इथनं 3 न्या आणि त्या गावातल्या एक माणूस घ्या. बरोबर, हे जर घेतलं तर गावातल्या लोकांना पण पैसे मिळतील आणि ते स्वतः अडकणारही नाही. बट होत असं की मी तुला जसं मगाशी सांगितलं की कोकणकडे जे झालं की लोकांनी उतरणं आणि आपण स्वतः उतरणं याच्यात खूप डिफरन्स आहे. बरोबर, आज जेव्हा एक आपल्या दिग्गज सरांचं ऍक्सिडेंट झालं तेव्हा मी कोकणकड्यातनं खाली उतरला होतो रेस्क्यूसाठी, पनवेलची टीम खालनं जाणार होती. मी विचार केलेला मी एक तासात भवानीच्या दारीवरनं रॅपल करून खाली येणार, गॅरंटी. मला माहिती आहे वरचं अँकरिंग करून ड्रिल मशीनने दोन बोल्ट टोकले, डिरेक्टली 1000 फुटाचे रोप लावले, पहिलं रॅपल, दुसरं रॅपल. एक तासाहून जास्त वेळ मला लागणार नव्हता वरनं खालपर्यंत रॅपल करायला. बरोबर, पण मी पार्टिसिपंट हिशोबाने तो दृष्टिकोन बाळगू शकतो का? नाही बाळगू शकत. मला माहिती आहे पार्टिसिपंट उतरवायचे तर मला अख्खे अँकरिंग रेडी पाहिजे आणि मग उतरणार. ट्रेक्स मध्ये पण तेच होतं. तू जर बघितलं असेल नळीचा वाट, आता मी उलटा प्रश्न विचारेन, ओमकार नळीची वाट तू किती वेळात जाशील? 3 तास? किंवा स्वप्नील किती वेळात जाईल? 3 तास? 4 तास? 4-5 तास. हॅलो, हा 4 तास. तू 4 तास बोलतो, मी 3 तास पकडतो. बट जेव्हा आपण कमर्शियली लोकांना घेऊन जातो तेव्हा आपण 5 तासाचं कॅल्क्युलेशन केलं असतं, पण त्यातली 2 जण असे निघतात की त्यांचे अर्ध्या वाटेत गेल्यावर चालायचे हलतात आणि ते 4 तासाचे 10 तास लावतात. बरोबर, झाला प्रॉब्लेम. करेक्ट. सो गोष्टी अशाच वाढत जातात. सो तुम्ही गाईड घेऊन गेला तर त्याचे खूप सारे फायदे. एक तर तुम्ही त्या 2 माणसांना परत पाठवू शकता. बरोबर, गाईड बरोबर, आणि तुम्ही वरची वाट कंटिन्यू करू शकता. सो गाईड घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि गाईड नाही नाहीत तर तुम्ही ऍटलिस्ट खालचे फोन नंबर, वरचे फोन नंबर, ज्या ज्या रूटला नेटवर्क येतच नाही त्या रूटला तर गॅरंटी गाईड देणं. म्हणजे मी स्वतः कुठे जाईन, जसं मी आता भाऊचा आमचा क्लाइम्बिंगचा प्लॅन केलाय, आम्ही जेव्हा पहिल्यांदा भाऊला गेलो मला माहित होतं मागच्या डोंगराला जायचं, इथनं वाट जायचं, पण मी पहिल्यांदा चाललेलो, मला माहित नव्हतं तिथे नेटवर्क आहे का नाहीये. मग या सगळ्या गोष्टींसाठी मी पहिल्यांदा त्यांना घेऊन गेलो, त्यांना पैसे दिले आणि त्या गावातल्या लोकांना घेऊन गेलो. सो गाईड अननोन ठिकाणी फर्स्ट टाइम जाताना किंवा पर्सनल मध्ये बोलतोय, मी नॉट प्रोफेशनल प्रोग्रामला बोलतोय, जेव्हा आपण 1-2 जण कोणत्या एक्सपिडिशनच्या हिशोबाने किंवा आपली टीम जी कोर टीम आहे, जी अनुभवाची, जी एकमेकांचा साथ सोडणार नाही, ज्यांची चालायची कपॅसिटी आपल्याला माहिती आहे की हा 1 तासाला एवढा लोड घेऊन चालतो, हा नाही चालत, ह्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींनीही अननोन ठिकाणी जाताना गावातला माणूस घेऊन जावा. हा तुम्ही 1-2 दोनदा जाऊन आले तर ठीक आहे, किंवा मी कोणत्या मोठ्या ट्रेकला जाईन आणि ती नोन ठिकाणी तर मी एकटा जाईन, कारण मी सगळ्या ओळखीच्या लोकांना. बट अननोन ठिकाणी जाताना गाईड घेऊन जायला पाहिजे. आणि जर प्रोफेशनली कोण प्रोग्राम करत असेल तर त्यांनी गाईड नेला तर त्यांचाच बेनिफिट, त्यांना फक्त मॅन पॉवर ऍडजस्ट करायचे इथल्या जागी तिथली, त्याच्यामुळे आपण त्या गावातल्या लोकांना रोजगार पण देऊ शकतो. पण गाईड हे मस्ट आहे. पण आता प्रत्येकाचं एक वैचारिक मत आहे, कोण ना का नाही नेत आणि का हे स्वतःच्या तोंडाने बोलत पण नाही की आम्ही का नाही नेत. ज्या दिवशी ते स्वतः बोलतील की मी काही कारण नाही तेव्हा तो आपल्याला प्रॉब्लेम दिसेल आणि त्याच्यावर आपण उत्तर शोधू शकतो. तर हा विषय. मला थोडस फक्त मित्रांना सांगायचंय की जे आपले व्ह्युअर्स आहेत, थोडस तुम्हाला समजा टेक्निकल डिस्टर्बन्स येत असेल तर थोडस सहन करा, कारण आपला आता सेशन व्यवस्थित सुरू आहे, मध्ये जर आवाज डिस्कनेक्ट झाला तर सेशन सोडून मात्र जाऊ नका, कारण आम्ही प्रयत्न करू की पुन्हा नेटवर्क रेंज मध्ये या गोष्टी बसवण्याच्या, कारण काही टेक्निकल गोष्टी आपल्या कंट्रोलच्या पलीकडच्या असतात, त्याच्यामुळे थोडासा फक्त पेशन्स ठेवा. गणेश, मला असं वाटतं की आता हे जे तू मत अधोरेखित केलंस की साधारणपणे आपली स्वतःची कपॅसिटी आणि पार्टिसिपंटची कपॅसिटी हे प्रोफेशनल प्रोग्राम्स मध्ये आणि इव्हन आपण स्वतः जाताना सुद्धा स्वतःची कपॅसिटी ओळखून जाणं हा एक मुद्दा आहेच आहे. कारण मला आठवतंय की 1.5-2 वर्षापूर्वी नळीच्या वाटेनी कुठल्या तरी एका ग्रुपनी 170 लोक आणलेली होती आणि भास्करच्या हॉटेलमध्ये मी हेमंत मराठे आम्ही बसलेलो असताना साधारणपणे रात्री 12:15 त्यातले पहिले 80 जण आले आणि नंतर मला वाटते उरलेला जो ग्रुप होता तो पहाटे 3 पोहोचला. त्यांनी बेलपाड्यातनं सकाळी 7 वाजता चढायला सुरुवात केलेली होती.
म्हणजे 170 लोक ह्या लोकांनी नळीच्या वाटेला आणून काय कुठला त्यांनी विश्वविक्रम साध्य केला मला माहिती नाहीये, पण थोडक्यात परिस्थितीचं अजिबातच भान नसणे ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. गणेश, मला पुढचा प्रश्न असा आहे की अनेक तू हे जे सांगितलं तुझे सांगितलं मी तुझ्यात अजून एक सांगेन. एक असतं परिस्थितीचा भान असणं आणि एक असणं असून पण चूक करणं. करेक्ट करेक्ट. आणि ही लोकांना कळत नाहीये. आज मी एकदम सिंपल एक्झाम्पल देतो. आज लिंगाण्याला भरपूर लोक असतात. लिंगाण्याला वळ जाणं काही चुकीचं नाही आणि आपल्याला माहितीये लिंगाण्याला ट्रॅफिक जाम हा प्रकार होतोच. बरोबर. त्यामुळे खूप सारी लोक ही कधीच टायमात खाली उतरली नाहीये. लिंगाण्याला 90% लोक ही रात्री किंवा अचानक राहायला लागलं केव मध्ये आणि दुसऱ्या दिवशी खाली उतरली ही केस झाली. एवढं माहित असूनही आज जेव्हा प्रोग्राम पडतात ते वन डेचेच पडतात. कळतंय मला काय म्हणायचं. लोकांना माहितीये तिथे हे गॅरंटी प्रॉब्लेम होतात पण तरी तो वन डेचाच प्रोग्राम पडतो आणि माणसं रात्री 2-3-4 वाजता घरी पोहोचतात किंवा मग दुसऱ्या दिवशी पण पोहोचतात. ह्याच्यामुळे ऍक्च्युली आपल्या फील्डची पण खूप वाईट परिस्थिती होते. ट्रेकिंग फील्ड मधले येणारे जे पार्टिसिपेंट्स आहेत हे नवीन असतात. त्यातले 60% लोक घरच्यांची भांडून आलेले असतात. ठीक आहे. जेव्हा माणूस किंवा मुलगा आणि माझ्या ओळखीतली खूप लोक आहेत की ज्यांचे मला फोन आले आमचा अरे तुला माहितीये का तिथे या ग्रुप बरोबर गेलेला तो अजून घरी आला नाही ती अजून घरी आली नाही. जेव्हा 9 टाइम दिलेला असतो तो माणूस दुसऱ्या दिवशी पर्यंत जात नाही घरी. नेक्स्ट टाइम त्याच्या आई बाबा त्याला ट्रेकला पाठवत नाही. त्यामुळे आपल्याच फील्ड मधलं येणारा क्राऊड कमी झाला. म्हणजे प्रोफेशनली पॅशनेटली काम करणारा असो या जे कमर्शियली किंवा ऑफिशियली जे प्रोग्राम्स करतात त्यांच्याकडे येणारा पुढचा क्लायंट बेस असतो. हे दोन्ही आपणच कमी करतोय चुकीच्या गोष्टी करून. सो ज्या गोष्टी माहिती आहेत की ज्या चुकीच्या आहेत त्या तरी प्लीज नका करू. एवढंच आमचं म्हणणं असतं. आणि ही जेन्युइन गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यात मी तुझा पण अनुभव विचारेन की तुला हे पटतंय का नाही पटतंय. कारण कन्फर्म की ट्रॅफिक जाम होतं लोक उतरतच नाहीत. सो हे माहीत असून तुम्ही टाकणार 2 दिवसाचा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम. एक दिवस एक्स्ट्रा स्पेंड करा थोडेसे पैसे जास्त घ्या आणि टायमाच्या 1 तास आधी घरी पोहोचवा. ह्याच्यामुळे फील्ड मोठे होणार आहे. ह्याच्यामुळे लोकांचे विजन मोठे होणार आहेत. त्यांना लागणाऱ्या सवयी चांगल्या लागणार आहेत. तर रिकव्हरीला सर्वात प्रथम मी सगळ्यांना सांगेन की उगाच पळापळ करण्यात काय करता असतो. त्या लोकेशनच्या जवळची टीम कोणती आहे ह्यांच्याशी कॉर्डिनेट करायचं. कधी कधी असं होतं की त्या जवळच्या टीमला टाइम नसतो ऑल त्यांच्याकडे त्या टाईपचं टेक्निकल इक्विपमेंट नसतं. कारण कधी कधी मोठे रेस्क्यू असतात कधी रिकव्हरी असतात कधी कधी टाइप्स ऑफ रिकव्हरी मध्ये खूप टेक्निकल रिकव्हरी येते किंवा काही असतं ते फक्त ओढात आणणे काही असतं ते फक्त उचलून आणणे या सगळ्या गोष्टी येतात. सो पहिले तर आजूबाजूच्या टीमची कॉर्डिनेट करून तिथलं कोण जाणार आहे का नसेल तर मग आपण निघणं. सो एक्झाम्पल देईन जसं आंबोलीचं एक्झाम्पल आहे की आंबोलीत 2 जण बेवडे पडलेले ते आमच्यापासून जवळजवळ 450 किलोमीटर लांब होते.